रोल रोल सर, पहिला जे प्रश्न आहे कालच्या विषयी तुम्ही सांगितलं की मी वाचन करतो सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची, काय नेमकं म्हणाल तुमचं काय? खरं तर बराच कन्फ्युजिंग आहे तो आलेला निर्णय. मला मागे ज्या वेळेला माझ्या सगळ्या ज्या केसेस चालू असतात त्याच्यामधनं कोर्टामधनं वगैरे मला कोर्टाकडनं किंवा पोलिसांकडनं ज्यावेळेला ते मला नोटिसा येतात त्याची जी भाषा असते ना ती भाषा वाचल्यावरती लक्षात येत नाही की आपल्याला सोडलाय का अटक केली आहे. ती इतकी कॉम्प्लिकेटेड भाषा असते. आणि कालचा त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्याच्यामध्ये मी जे वाचलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की विधिमंडळातला गट हा काही पक्ष म्हणून मान्यता मिळणार, पक्ष म्हणून समजला जाणार नाही, बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल. आता ही गोष्ट झाल्यावरती निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की चिन्ह आणि नाव हे त्या गटाकडे दिलेलं आहे, आता त्याचं काय होणार? कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्टाकडनं आलेल्या गोष्टींमधनं आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून म्हटलं तर ते भयंकर कन्फ्युजिंग आहे या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं जरा ती सगळी धूळ खाली बसेल त्यावेळेला आपल्या सगळ्यांना कळेल की नक्की काय झालंय ते. खरं तर काल कोर्टाने एक टिप्पणी सुद्धा केली की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही ते सरकार पुन्हा आणू शकलो असतो. परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की मी नैतिकतेच्या आधारावरती आणि मला त्यावेळेस योग्य वाटलं म्हणून मी राजीनामा दिला. मला त्याच्याशी काय त्यांचे काय प्रश्न आहेत माझा काही विषय नाही आहे. मी फक्त तुम्ही कोर्टाचं विचारलं तेवढं फक्त मी सांगितलं. ब्रिजभूषण के लिए आंदोलन पे बैठे हैं. शहरातला एक मुद्दा होता का कोळीवाड्यांना आणि गावठाणांना इकडे क्लस्टरमध्ये महापालिकेने स्वतःच्यामध्ये मला लोकल विषय मला तुम्ही इथल्या स्थानिकांना विचारलं तर बरोबर, कारण मला मी आता आलोय थोडं समजून तर घेऊ देत मला. असं तुमचा दौरा आहे काय कसं काय मीराबाई कुठे असणार काय होतं? बरेच दिवस अविनाश आणि आम्ही बोलत होतो, अभिजित पानसे आणि आम्ही बोलत होतो की ठाणे जिल्ह्याचा दौरा एक मला करायचा होता आणि त्याच्याप्रमाणे मी तो आत्ता आखलाय. आणि कारण 2024 निवडणुका पण आहेत, निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि विधानसभा लोकसभा यांचा पण थोडासा अंदाज घेण्यासाठी म्हणून मी आत्ता या दौऱ्यावरती आलो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार का पार्टीसोबत काय संबंध आणि मला आणि करणारा सिंधूला सांगू आधी नाही. मला आता पहिले माझ्या लोकांशी मला बोलू देत, कळलं का? तोपर्यंत मी तुम्हाला काय सांगणार आता. ठीक आहे, पण ज्या पद्धतीने साहेब आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार मला तुम्ही त्यांचे प्रश्न विचारू नका, कळलं का? तो वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही मला विचारून माझा वेळ वाया घालू नका. परंतु या दिलेल्या परंतुला काही अर्थ नाही. आज आपण मीराबाईंचा दौरा करणार, कार्यकर्त्यांना भेटणार, काही स्थळांचे पाहणी वगैरे करणार नाही का? मी माझ्या महाराष्ट्र आपण निवडणुकीला सापडले जाण्यापूर्वी नेहमी मॉडेल विकासाचं एक मॉडेल देतात, तर मीराबाईंच्या दृष्टीने कोणता मॉडेल तयार करणार? म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं, मी बघा तुम्ही आलाय म्हणून मी तुम्हाला भेटतोय, कळलं का? मी खरं आलोय माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटायला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला. मला पहिलं त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेऊ देत, त्याशिवाय मी तुमच्याशी काय बोलणार. ठीक आहे, फक्त तुम्ही आलात म्हटलं भेटलं त्यांना पहिलं बोलो म्हटलं तुम्हाला एकदा सगळ्यांना बघून घेतो म्हणजे भेटून घेतो. सर एका मुलाखतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांना जपून राहा असा सल्ला दिलेला होता, काल कोर्टाचा निकाल जो आहे तो आता अध्यक्षांकडे गेलेला आहे सगळ्या. ठीक आहे, प्रश्न असा आहे कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे ना. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. जपून राहिलं पाहिजे आपण कुठच्या पदावरती बसलेलो आहोत हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर शिंदेला राजीनामा दिला पाहिजे असं बोलणं तुम्हाला तरी वाटतं मला माहित. तर राज ठाकरे हे सध्या मीरा भाईंदरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कालच्या निकालासंदर्भात त्यांनी भाष्य केलंय.
कोर्टाचा निकाल हा काहीसा संभ्रमात टाकणारा आहे असं ते म्हणालेले आहेत। आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत म्हणून हे सगळं उद्भवलं, त्यामुळेच सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना मी जपून राहण्याचा सल्ला दिला असंही राज ठाकरे म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।